नवी मुंबईतील मंदिरांवर सिडको महानगरपालिका एमआयडीसीने तोडक कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईतील मंदिरांवर होणारी तोडक कारवाई थांबवावी यासाठी नवी मुंबईतील सर्व वारकरी संप्रदायाने बुधवारी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही समस्या मांडली व त्यांना निवेदन केले. नवी मुंबईतील मंदिरांवर नवी मुंबई महापालिका सिडको एमआयडीसीने तोडक कारवाई सुरू केली आहे. नवी मुंबईतील मंदिरांवर होणारी ही तोडक कारवाई थांबवावी यासाठी नवी मुंबईतील नागाई सामाजिक सेवा ट्रस्ट, संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी मंडळ, नवी मुंबई संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ, श्री विठ्ठल रखमाई सेवा मंडळ अशा अनेक वारकरी संप्रदाय यांनी बुधवारी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. नवी मुंबईतील सर्व वारकरी संप्रदायाने बुधवारी आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही समस्या मांडली. तसेच मंदिरावर होणारी तोडक कारवाई त्वरित थांबवण्यासाठी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी अशी विनंती उपस्थित नवी मुंबईतील वारकरी संप्रदायाने आमदार मंदा म्हात्रे यांना केली. समाजामध्ये जे प्रबोधन कार्य आहे, प्रबोधनाचं काम, वारकरी संप्रदाय हा प्रबोधनासाठी पहिल्यापासून काम करतो आहे. एकतर कीर्तन प्रवचन या माध्यमातून, आणि कीर्तन प्रवचन करायचं आहे त्यासाठी मंदिरं ही हवीत. आणि हे मंदिरच जर नसतील तर प्रबोधन कसं काय होणार? किंवा आमच्या ज्या संस्कृती आहे, हरिपाठाला रोज जाणे किंवा ह्या कार्यक्रमांसाठी आम्हाला मंदिरांची गरज आहे. परंतु आज जे काही सिडको किंवा महानगरपालिका ह्या जे प्रशासन आहेत, हे जे कारवाई करतात ते आम्हाला मान्य नाही. त्यासाठी आम्ही माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांना निवेदन दिलं की हे आम्ही जे निवेदन देत आहोत ते अधिवेशनामध्ये मांडा आणि आमचा हा प्रश्न तुम्ही सोडवा, असं आम्ही निवेदन घेऊन आलो. शासनाला आमची विनंती आहे की इथं नवी मुंबईमध्ये हा आगरी कोळी समाज जुनी 50 वर्षापासून प्रथा चालू आहे, संस्कृती चालू आहे, भजन कीर्तन. कुठंतरी आज मंदिरं तोडल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी स्थान नाही, कुठं जायचे असे आम्हाला चिंता पडलेली आहे. म्हणून ते कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावे, समाज प्रबोधन व्हावा. जो काही व्यसनाधीन झालेले मुलं आहेत त्यांना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं हेच आमचं कार्य आहे. आमचं काय तिथं स्वतःचा स्वार्थ नाही, समाज एकत्र यावा, ही मंदिरं तोडण्यासाठी थांबवावी यासाठी आम्ही मंदाताई म्हात्रे यांच्याकडे आलो आहोत की आमचा हा विनंती तुम्ही अधिवेशनामध्ये मांडावा. आज आम्ही जे आलेले आहेत या आपल्या विभागातील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडे, एक आम्ही वारकरी संप्रदायाचे एक निवेदन घेऊन आलेलं आहे. कारण आपण नेहमी ऐकत असतो किंवा माऊलींनी फार वर्षापूर्वी एक प्रतिज्ञा केलेली आहे, हे विश्वची माझे घर ऐशी मतिदयाची स्थिर अवघा चराचरी राहिला. खरोखर आज माऊलींची जी प्रतिज्ञा आहे ती पूर्ण करण्याचं काम खरं म्हणजे आज आपण जे वारकरी लोक आहोत, या आपलं त्यांचं राहिलेलं अपूर्व जे काम आहे ते पूर्ण करण्याचं ध्येय आमच्या या वारकरी संप्रदायाचा मुख्य उद्देश आहे. आणि या उद्देशासाठी ज्या आपल्या नव्या मुंबईमध्ये कोपरखैरणे विभाग किंवा घनसोली अनेक ऐरोलीपासून जे काही मंदिरं आहेत, हे मंदिराचं जर स्थान आज जर खरोखर काही प्रशासनांनी ते मोडाचं किंवा अनाधिकृत ठरवलं जातं, ही जर जागा खरोखर आज या वैचारिक याच्याने आज लोकांना जर आपण उभे करण्याचा प्रयत्न केला नाही तर ते खरोखर माऊलींचं काम अपुरं राहील असं आम्हाला वाटतं आणि त्याबद्दल आम्हाला खूप दुःख होतं. नवी मुंबईतील मंदिरांवर होणारी तोडक कारवाई थांबवावी व ही मंदिरे नियमित करून द्यावी असे निवेदन आमदार मंदा म्हात्रे यांना वारकरी संप्रदायाने केले आहे. नवी मुंबईतील सर्व मंदिरे नियमित करण्यासंदर्भात शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू असून मंदिरावर होणारी तोडक कारवाई थांबविण्यात येऊन ही सर्व मंदिरे नियमित केली जातील असे आश्वासन आमदार मंदा म्हात्रे यांनी दिले. याप्रसंगी युवा फाउंडेशनचे मंगेश म्हात्रे, वारकरी मंडळाचे सोपान म्हात्रे, निलेश कुलकर्णी, सुनील रानकर, रमण पाटील, बबन नाईक तसेच इतर वारकरी दिंडी चालक उपस्थित होते. कॅमेरामन सुरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV.